आगामी कुंभमेळा आणि विकासाच्या नावाखाली नाशिक शहरातील तब्बल 3,500 वृक्षांवर कत्तलीची टांगती तलवार आहे. या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत महापौर आयुक्तांसह वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांना प्रतिवादी करण्यात आलाय. तर 5 वर्षांनी वृक्षगणना करणं बंधनकारक आहे, मात्र आजपर्यंत शहरात वृक्षगणना करण्यात आली नसून थेट हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा घाट महापालिकेनं घातलाय. महापालिकेच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळणार असल्याचा दावा करण्यात आला. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या संपर्कात आहेत. मुकुल, एकूणच आपण पाहतोय आता हजारो वृक्षांची कत्तल होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे, काय नेमकं सगळं प्रकरण आहे? भूषण, निश्चितच 1-2 महिने झाले की नाशिकमध्ये वृक्ष कत्तल मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते, त्याच्यासाठी मागणी होत असते. महापालिकेचे आयुक्त यांच्या अंतर्गत एक वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्यात आलेली आहे. मात्र या समितीमध्ये वृक्ष संवर्धन करणं, वृक्षाचं जतन करणं याच्यापेक्षा वृक्षतोडीचे किती ठराव आलेले आहेत त्याच्यावरच चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आता कुंभमेळा तोंडावर आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातले अंतर्गत रस्ते असेल किंवा जे रिंग रोड आहेत त्यांचं रुंदीकरण आणि त्यांचं बांधकामाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मात्र या रस्त्यांमध्ये जे वृक्ष येत आहेत त्यांची कत्तल होणार आहे. काही वृक्षांवर लाल रंगाच्या खुणा मारण्यात आलेल्या आहेत जेणेकरून भविष्यामध्ये हे वृक्ष तोडली जाणार आहेत. असे सर्व वृक्षांची गणना वृक्षप्रेमींनी केलेली आहे आणि जवळपास तो आकडा पर्यावरणाचा समतोल ढासळू नये यासाठी काही वृक्षप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे एक आपण याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेच्या माध्यमातून या वृक्षतोडीला विरोध केला जातो आहे. महानगरपालिकेने किंवा तत्सम यंत्रणांनी वृक्षाला हात लावण्याआधी हरित लवादाची परवानगी घ्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आजपर्यंत नाशिकचा जर विचार केला तर पर्यावरणाच्या संदर्भात गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात 3 याचिका आणि आता राष्ट्रीय हरित लवादाकडे ही वृक्षासंदर्भात केलेली 4थी याचिका, त्याचबरोबर जो एकलहरा प्लॅटमधनं जी राख उठते त्याची 4थी याचिका, अशा 4 याचिका या पर्यावरणाच्या संदर्भात नाशिककरांनी वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या आहेत. धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.